हॅलो फ्रेंड्स, घर आणि तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर काल मी बेसन पिठाचे लाडू बनवायला घेतले. मिश्रण वगैरे सगळं अगदी छान होतं आणि हे सगळं व्यवस्थित असूनही लाडू मात्र बिघडले. तर मग मी काय केलं, चला बघूया. पण त्यापूर्वी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि ह्यातला तुम्हाला कोणता पार्ट आवडला आणि कोणता पार्ट नाही आवडला हे पण मला कमेंट करून जरूर सांगा. तर लाडूंसाठी बेसन पीठ भाजायला घेतलं. त्यासाठी छान जाड बुडाची कढई घेतली, त्यात अर्धी वाटी तूप घातलं. आता तूप छान गरम झाल्यानंतर मी त्या तुपात बेसन पीठ घातलं. आता ते किती घातलं ह्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बेसन पीठ तुपात छान मिक्स करून घेतलं. पीठ कोरडं वाटत होतं म्हणून मी अजून तूप घातलं. तरी पण पीठ थोडस कोरडंच वाटत होतं म्हणून अजून थोडस तूप घातलं. मग बेसन पीठ मी मध्यम गॅसवर छान भाजायला सुरुवात केली. तर साधारण 10 मिनिटं पीठ भाजल्यानंतर पीठ छान तूप सोडायला लागलं. मग अजून 15 मिनिटं मध्यम गॅसवर पीठ भाजून घेतलं. छान पिठाचा रंग बदलायला लागला आणि ते थोडं पातळ व्हायला लागलं. तर सुरुवातीपासून जवळपास 25 ते 30 मिनिटं मध्यम गॅसवर मी बेसन पीठ छान भाजून घेतलं. तर हे बेसन पीठ भाजल्यानंतर त्याचा रंगही खूप छान दिसत होता आणि त्यासोबतच खमंग असा वास पण येत होता. म्हणजे बेसन पीठ तर छान भाजलं गेलं होतं. आता गॅस बंद केला आणि हे बेसन पीठ एका ताटात काढून घेतलं. आता हे पीठ 15 ते 20 मिनिटं छान थंड होऊ दिलं, म्हणजे थोडंसं कोमट होऊ दिलं जेणेकरून हाताला चटके बसणार नाही. पीठ थोडंसं थंड झालं, कोमट झालं, मग मी त्यानंतर त्यात 1/2 चमचा विलायची पावडर आणि जायफळ पावडर घातली. नंतर त्यात पिठी साखर घातली. पिठी साखर घालून ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अजून लागेल तशी मी पिठी साखर पिठात ऍड केली आणि ते छान व्यवस्थित मिक्स करत गेले. तर मी इथे साधारण 1 ते 1.25 वाटी पिठी साखर वापरली. तर मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी हे लाडू बांधायला घेतले. लाडू बांधताना लक्षात आलं की आपलं काहीतरी प्रमाण इथे चुकलेलं आहे, कारण ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे लाडू बांधताना ते जरी गोल होत होते पण त्यानंतर ह्याप्रमाणे ते सुटत होते, सैल होत होते. मग मी काय केलं, 1/2 वाटी बेसन पीठ मी छान भाजून घेतलं. ते कोरडंच भाजलं, त्याच्यात तूप घातलं नाही आणि मंद गॅसवर छान व्यवस्थित त्याचा रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत मी ते पीठ भाजून घेतलं. तर जे कोरडं बेसनाचं पीठ होतं ते ह्या मिश्रणात छान मिक्स करून घेतलं. दोन्ही तळहातांनी ते छान व्यवस्थित चोळून घेतलं आणि मग नंतर लाडू बांधायला पुन्हा सुरुवात केली. तर आता ह्यावेळी लाडू अगदी छान व्यवस्थित गोल गरगरीत तयार झाले. आता लाडू सजवण्यासाठी मी थोडेसे पिस्ते इथे वापरले. तर ह्याप्रमाणे मी मध्यम आकाराचे छान छोटे छोटे लाडू तयार करून घेतले. तर या ठिकाणी मी 4 वाटी बेसन पीठ वापरलं होतं. 4 वाटी बेसन पीठासाठी मी 1/2 वाटी पिठी साखर वापरली होती, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि जवळपास मी 1 वाटी तूप वापरलं होतं, साजूक तूप. तर हे तुपाचंच प्रमाण इथे जास्त झालं होतं. तर मग लाडू बिघडू नये यासाठीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते की मी 4 वाटी बेसन पीठ घेतलं होतं. तर 4 वाटी बेसन पिठासाठी 1/2 वाटी साखर वापरा, किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि 1/2 वाटी किंवा 1/2 वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप वापरा, कारण तूप जास्त झालं तर मग तुम्ही बघितलं त्याप्रमाणे लाडू सैल पडतात. तर मग हे लाडू जे आधी बिघडले होते ते आता खूप छान झालेले आहेत.
तुम्ही इथे बघू शकताय छान गोल गरगरीत इथे हे लाडू तयार झालेले आहेत आणि चव पण याची खूप छान लागते. बेसन पीठ हे अगदी छान भाजलं गेलं होतं त्यामुळे चवीचा प्रश्नच नव्हता, चव तर याची छान असणारच होती. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत.